Sri Gurudevadatta Sri Navnath Maharaj ki jai. Apan pahat ahot Gorakshanathancha divya charitra. Magchya bhagat baghitla Gorakshanathanchi janma katha. Nantar Gorakshanathanni Guru Machindransathi apla dola kadun fakta vadyacha badlyamadhye apla dola kadun dila. व मात्र ते डोळा पुन्हा मच्छिंद्रनाथांनी योग बळाने पुन्हा बसवला. आणि नंतर गहिनीनाथ मात्र गोरक्षनाथांच्या संजीवनी मंत्राद्वारे मात्र मुलांमध्ये खेळता खेळता मात्र गहिनीनाथ प्रकट झाले ही कथा बघितली. बघूया गोरक्षनाथांचं त्यापुढे चरित्र. गोरक्षनाथांनी 12 वर्षे तपश्चर्या केली बद्रिका आश्रमात. नंतर मजल दर मजल करत करत ते मात्र मच्छिंद्रनाथांच्या शोधार्थ निघाले. का आपले गुरु नेमके कुठे आहेत म्हणून नंतर मात्र म्हणजे भेट झाली कानिपनाथांची. आणि कानिपनाथांद्वारे त्यांना समजलं की आपले गुरु मात्र श्रीराज्यामध्ये आहेत. मग त्यांनी मारुतीरायांचा पराभव केला, मारुतीरायांना मूर्छित केलं. आणि मारुतीरायांना मूर्छित केल्यानंतर मारुतीरायांनी श्रीरामप्रभूंचा धावा केला. मग श्रीरामप्रभू आणि मारुतीराया श्रीरामप्रभूंनी मारुतीरायांना उठवलं. आणि मग श्रीरामप्रभू आणि मारुतीराया गोरक्षनाथांच्या भेटीला गेले. त्यावेळेस मारुतीराय म्हटले, मारुतीरायांनी श्रीरामप्रभूला सांगितलं का हे मच्छिंद्रनाथांना घेऊन जातील. आणि मी तसं मैनाकिनीला वचन दिलं का मच्छिंद्रनाथ त्यांच्याबरोबर राहतील. मग इकडं मात्र श्रीरामप्रभू म्हणले, आपण गोरक्षनाथांसंगं बोलून घेऊ. मग त्यावेळेस गोरक्षनाथांनी सर्व काही सांगितलं की आमचा नाथ संप्रदाय. आणि नाथ संप्रदाय म्हटल्यानंतर एका ठिकाणी राहणे आणि संसारामध्ये मग्न होणे हे मात्र आम्हाला जमणार नाही आणि हे आमचं काम नाही या संप्रदायाचं. त्यावेळेस गोरक्षनाथांनी असं श्रीरामप्रभूंना सांगितल्यानंतर मग मारुतींची रायांची मनधरणी केली. आता मारुतीरायांना सांगितलं का तू देखील वसनामध्ये पूर्ण मुक्त झाला आहेस, कारण मैनाकिनीला पुत्ररत्न प्राप्त झाले मिनीनाथ रूपी. तेव्हा आता तू काय चिंता करू नकोस. गोरक्षनाथ म्हणतो ते बी खरं आहे. त्यांना मच्छिंद्रनाथांना त्यांच्या स्थानी नेऊन दे आणि त्यांना त्यांचं कार्य करू दे. अशा प्रकारचं श्रीरामप्रभूंनी सांगितलं. मग श्रीप्रभूंनी मारुती आणि गोरक्षांच्या समजोता करून श्रीरामप्रभू ते त्यांच्या स्थानावरती गेले. नंतर मारुती राया मैनाकिनीच्या गावी गेले. त्यांना पाहून मैनाकिनीने भक्तिभावाने नमस्कार केला. मारुती राणे मी तुला वचन दिलं त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाला तुझ्या स्वाधीन केलं, तुला मिनीनाथ नावाचा पुत्र प्राप्त झाला. परंतु हे मच्छिंद्रनाथाला हे राज्य सोडायला नाही, कारण त्याचा पट्टशिष्य गोरक्षनाथ महाप्रतापी सामर्थ्यवान आहे. तो त्याला इथून जाण्याच्या निर्धाराने आलेला आहे. त्याने शस्त्रास्त्र विद्येत माझा पराभव केला आहे, मीही त्याच्या कामात अडथळा करणार नाही असे श्रीरामप्रभूंना वचन दिले. तेव्हा गोरक्षनाथ येत्याला त्याला कसं अडकून ठेवाय हे तू ठरव, नाही तर मच्छिंद्रनाथ गेला म्हणून समज. हे ऐकून मात्र मैनाकिनी घाबरून गेले. आणि मैनाकिनीने सर्व काही मात्र गोरक्षनाथांना इथं अडकून पडण्यासाठी अतिशय मात्र त्यांनी प्रयत्न केले, कारण गोरक्षनाथांना अडकून पडण्यासाठी दास दास्या त्यांच्या भोवती मात्र नृत्य गायन करू लागल्या. पण मात्र गोरक्षनाथ वैश होतीन ते गोरक्षनाथ कुठले. आणि आपल्या मधुर ढोलकीतून मात्र ते मच्छिंद्रनाथांना चलो मच्छिंद्र गोरखाया अशा प्रकारचं मात्र वाद्य करून सतावं लागले. आणि कायमचं भेटून त्यांना सांगू लागले. मच्छिंद्रनाथांना सांगितलं की आपला नाथ संप्रदाय गुरुवर तुम्ही इथं का थांबता, आपण मात्र लवकरच इथून मात्र निघालं पाहिजे.
आणि त्याच वेळेस मात्र एवढा खटाटोप करून मात्र अखेर राणीने मात्र त्यांची विनंती मान्य करून मेनाथाला देखील बरोबर घेऊन जा तुम्ही आता, अशा प्रकारचं वक्तव्य करून गोरक्षाने मच्छिंद्रासह राजवाड्याबाहेर मात्र पाय टाकला. मैनावतीने पुत्राच्या आणि पतीच्या विरोधात दोघांनी आक्रोश सुरू केला. श्रीराजाच्या इथं स्त्रिया रडू लागल्या. मग गोरक्षनाथांना विनंती करू लागल्या, परंतु गोरक्षाने निर्धाराने पाऊल उचललं. गोरक्षांच्या नकळत मात्र एक सोन्याची वीट मैनाकनीने मच्छिंद्रनाथांच्या जोडीत मात्र टाकली आणि राणीला मच्छिंद्राला पुन्हा एकदा आलिंगन दिलं. गोरक्षनाथांनी आपल्या गुरूंची त्यातून सुटका करून घेतली. मच्छिंद्रनाथ दृष्टीआड होईपर्यंत राणी रडत होती. त्यानंतर तिने जोरात बरडा पडला आणि अखेर मात्र हे शिवराज्यातलं महापुराण मात्र इथेच थांबलं. मग मैनाकनी देखील स्वर्गलोकी गेली आणि इकडं मच्छिंद्रनाथ, मिनीनाथ आणि गोरक्षनाथ मात्र मजल दर मजल करत मात्र निघाले. आणि मग मात्र एका ठिकाणी काय झालं, इकडे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, मिनीनाथचं गोड बंगाल दिसत फिरत आले. वाटेत हेलपट्टन नगर लागले. गोरक्षनाथाने गोपीचंद, मैनावती, कानिपनाथ यांची कथा मच्छिंद्रनाथांना सांगितली. कानिपनाथाने अशा पद्धतीने दुर्व्यवहार केलेला ऐकून मच्छिंद्रनाथाला राग आला. त्याने हेलपट्टन नगराच्या राज्यकर्मकाला भेटण्याचा निश्चय केला. ते तिघेजण गोपीचंदाची माता मैनावतीच्या भेटीसाठी राजमहालात आले. त्यांना पाहून मैनावतीला आनंद झाला. त्याने त्यांचा यथोचित गौरव केला. तिथून ते भ्रमण करीत उठले तेव्हा गोरक्ष भिक्षा घेऊन आला. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, गोरक्षा, मिनीनाथाला शौचाला आली, त्यांना बसवलंय, तेवढं त्याला स्वच्छ करून आण बरे बाबा. गोरक्षनाथाने मिनीनाथाला पाहिले. हात पायाला विष्ठ लागून सर्वांग घाण झालं होतं. गोरक्षनाथाला किळस आली. त्यांच्या मनात वरा चेहऱ्याला मी एवढा मोठा सैन्याशी हास शूद्र काम का करावा. त्यांच्या विचाराच्या भरात मिनीनाथाला उचवून गरगर गरगर फिरवला आणि खडकावरती आपटला. त्या क्षणी ते गतप्राण झाले. त्यांच्या देहातून वाहणारं रक्त मांस करण्यासाठी मगर इतर जलचर जमा झाले. ते मग गोरक्षाने ते प्रेत वाहणाऱ्या पाण्यात धरले व त्वचा धुवून वाळत टाकले. मच्छिंद्र बाहेर गेले होते. ते धर्मशाळेत आले. गोरक्षनाथांना पाहून त्याने गोरक्षनाथांना मिनीनाथ कुठे आहे म्हणून विचारले. गोरक्षनाथाने न बोलता वाळत घातलेल्या कातडीकडे बोट टाकले, म्हटले, स्वच्छ धुवून वाळत घातले. ते पाहून मच्छिंद्राच्या डोळ्यांच्या आसुरीच्या धरा लागल्या. ना आपण काय पाहतो समजे ना, मिनीनाथाची आठवणी काढती. त्वचा उराशी कठोर आक्रोश करू लागले. ते पाहून गोरक्षनाथ खेदारमध्ये, गुरूंची अद्याप माया नष्ट झालेली नाही गुरुजी, आपण भ्रांत होऊन का शोक करता? अहो, अस्वस्थाचा मृत्यू होतो का? तुमचा पुत्र सनातन चिरंजीव आहे. जर शशासनाने पाणी अग्नी वायू यामुळे मृत्यू होणार नाही. बरे, हा तर घ्या तुमचा मुलगा. असे म्हणून संजीवनी मंत्राने मात्र उच्चारण करीत चिमडो स्वामी मिनीनाथाच्या कातडीवर फेकली. क्षणात मिनीनाथ बाबा ओरडत मच्छिंद्रांच्या गळ्यात पडले. मच्छिंद्राने त्याला प्रेमाने कुरवळले. पुन्हा त्याच्या डोळ्यातून असं ओळखळले. गोरक्षनाथ म्हणा, गुरुजी, आपल्याकडे अनेक विद्या, असंख्य असरे, अफाट शक्ती, अगणित वरदाने असताना एवढा मोह शुंकार अडचला. संजीवनी मस्मा विकून आपण त्याला जिवंत करू शकला असता. मच्छिंद्रनाथ म्हणाले, गोरक्षा, आता कुठे तो माया ममता पार करून हंसपदापर्यंत पोचलाय. मला तुझी परीक्षा घ्यायची होती आणि पटवायची ती तुला शाश्वत अशाश्वत याबद्दल किती कळतंय. अरे, माझ्या रडण्यासारखेच मायाच्या क्षेत्रातील शनी खोटे, सगळी भ्रांती, शरी धर्मही खोटे आहे. याचा तुला परिचय व्हावा म्हणून मिनीनाथाच्या रूपाने हा खेळ खेळला. आणि मग गोरक्षनाथ थरारले. मच्छिंद्रनाथ मैनाकनीच्या राज्यात कळ मारुतीच्या वचनातून सोडवण्यासाठी राहिले. आपण मात्र गुरुला मुक्त केले म्हणून व्यर्थ गर्व केला. ते मुळातच मुक्त होते, आपण निमित्त मात्र होते. गोरक्षनाथाने आपली चूक करून आली. गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथांची क्षमा मागितली. त्यांना नमस्कार केला. आपण मच्छिंद्रनाथाने त्यांना प्रेमाने कुरवळे आणि ते पुढील प्रवासासाठी मात्र निघाले. अशा प्रकारचं मात्र मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांचं मात्र आपण पाहत आहोत. गोरक्षनाथांचं जीवचरित्र. मच्छिंद्र, गोरक्ष, मिनीनाथ सौराष्ट्रात अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊन दक्षिणेकडे निघाले. पवित्र गोदावरीचे स्नान करून आवड्या नागनाथ, परळीवैनाथ धार्मिक स्थळांचे दर्शन घेत गर्भगिरी पर्वतावरती जेथे वाल्मिकीने रामायण रचलं अशा स्थानी आले.
दिवसासुद्धा दाट अंधकार पडावा असे वृक्ष होते. काटेकोटे रस्ता दिसत नाही. अशा अरण्यात मच्छिंद्रांना भय वाटू लागलं. गोरक्षनाथांना म्हणाले, अरे मला बाबा लय भय वाटतं, येथे चोर नसतील ना? गोरक्षनाथांनी त्यांच्या प्रश्नाला नाही असं उत्तर दिलं. परंतु विचार करू लागले, आज गुरु महाराजांना ना चोराचं भय का वाटतं? त्यांची जवळ मौलवान वस्तू आहे का? थोडे पुढे गेलं मच्छिंद्रनाथ म्हणाले, गोरक्षा अरे माझी जोळी व मिननाथाला घेऊन तू पुढे चल, मी जरा जाऊन येतो. गोरक्षनाथाने मच्छिंद्राजवळ जोळी घेतली. ते त्यांना अनपेक्षितपणे दडवटले. जोळीत हात घालून शोध घेतला असता त्यांना तिथे सोन्याची वीट आढळली. त्यांची वीट वाटेवरील उंच गवतात तात्काळ फेकून दिली. तेवढ्याच वजनाचा दगड झोळीत ठेवला. थोडे अंतर चालून गेलं. मच्छिंद्रनाथाने झोळीत पाहिलं तर दगड लागला. अरे माझी वीट कोठे टाकली? आक्रोश कोळीत मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ अपशब्द बोलू लागले. त्यांच्यावरती आरोप कुराले ते रूपावून गोरक्षनाथ त्या मच्छिंद्राला हात धरून डोंगरावर नेलं. डोंगरावरून सिद्धयोग मंत्र म्हणाला. त्या क्षणी संपूर्ण डोंगर सोन्याचा झाला. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना म्हणाले, आता पाहिजे तेवढं सोनं घ्या. गोरक्षांना प्रेमाने जवळ घेऊन मच्छिंद्रनाथ म्हणाले, अरे तुझ्यासारखा चिंतामणी माझा शिष्य असताना मला चिंता नाही. परंतु मच्छिंद्राकडून होणाऱ्या गौरवाकडे दुर्लक्ष करून गोरक्षनाथ, गुरु महाराजा आपण सारख्या साधू सैन्याला ही सोनेट कशाला पाहिजे? याची समाधानकारक उत्तर मिळेल का? यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, आपल्या देशातील सर्व साधूंना निमंत्रित करून मिष्टान्नाचे भोजन द्यावे असे माझ्या मनात होतं. या कामी त्या विट्टीचा उपयोग झाला असता यावर गोरक्षनाथ म्हणाले, तुम्ही चिंता करू नका, तुमची मनीषा मी पूर्ण करतो असे म्हणून गोरक्षनाथाने चित्र शंगंधर्वला बोलवून घेतले. त्याला सर्व गंधर्व ऋषी देवता सिद्ध चार नोकपाल लदिकपाल भैरव रुद्र ब्रह्मा विष्णु महेश या नामाने चिंद्रनाथांनी कनक पर्वतावर पोहोचण्यासाठी तुम्हाला निमंत्रित केलंय असा निरोप देण्यास सांगितले. त्याच क्षणी अंतर्मनाने सर्वांना निमंत्रण मिळाले. सर्व देवदेवता निमंत्रित कनक पर्वतावर जमले. रुद्र सिद्धीने सर्व प्रकारचे स्वादिष्ट पंकवाने तयार केले. देवींनी पात्रे वाढले. अष्टवशिनी जेवणाची सव्यवस्था पाहिली. मच्छिंद्र सर्वांना भेटले. भगवान शंकर स्वतः पंक्तीला हजार होते. अशा सुदर भोजन समारंभास गहिनीनाथ उपस्थित नाही. खंद गोरक्षनाथांनी मच्छिंद्राला सांगितले. ते म्हणाले, मधुरावणाच्या घरी गहिनीला ठेवले आहे, त्याला घेऊन येण्याशी मधुरावणाला सांग. सुरोचन गंधर्व कनकगिरीच्या मधुरावणाकडे गेला. तो गहिनीनाथाचा पालक पिता होता. धर्मजराकडे गहिनीनाथांना घेऊन तो मच्छिंद्रनाथांकडे आला. गहिनीनाथांना मच्छिंद्राच्या पायावर घातले. मच्छिंद्राने त्यांना प्रेमाने जवळ घेतले. गहिनी कर्मांजनाच्या अवताराचे मच्छिंद्राने सर्वांना सांगितले. भगवान शंकर म्हणाले, निवृत्ती म्हणजे अवतार घेईन तेव्हा गहिनीनाथ मला अनुग्रह देईन. याकरता याला आपण सर्व विद्येमध्ये प्रवीण करावे. हे ऐकल्यावर मच्छिंद्रनाथाने गुरुक्षेत्रातून सर्व देवांच्या साक्षीने गहिनीनाथांना अनुग्रह दिला व त्यांच्या मस्तकावरती वरद हस्त ठेवला. गोरक्षनाथांना कुबेराने विनंती केली का सोनं पुरत घेऊन जा, त्या बदल्यात आम्हाला बहुमूल्य आभूषण दे. मजे मी निमंत्रणांना देऊन त्यांचा सत्कार करून निरोप देते. कुबेराने सुवर्ण पुरत नेण्याचे नाकारले, परंतु वस्त्र आभूषणे दिली. ते वस्त्रे भूषणे निमंत्रणांना निमंत्रण देऊन सत्कारपूर्वक निरोप दिला आणि या समारंभावरून मिनीनाथाला सिंहदीपावर तिलोत्तमा मातोश्रीकडे पाठवण्यात आले. परंतु मच्छिंद्रनाथांची भेट न झाल्याने ती दुःखी झाली. मच्छिंद्रनाथ तुला नक्की उडते अशी सांगून ते परत भगवान शंकर राहतात. त्यांना म्हातार जे वृद्धेश्वर म्हणतात. पश्चिमेला काणीप राहिले ते नावाचे नावमळी आहे. दक्षिणेला मच्छिंद्र राहिले, पूर्वेला जालंधर. अशा प्रकारचं मात्र गोरक्षनाथांनी आपल्या गुरूंसाठी संपूर्ण गर्भगिरी डोंगर मात्र सोन्याचा करून टाकला. पण मात्र ती देखील मात्र गोरक्षनाथांची परीक्षा बघण्यासाठी मात्र त्यांनी हा उपाय केला. पण मात्र गोरक्षनाथ देखील आपले योगविद्याबळावरती मात्र संपूर्ण डोंगर मात्र सोन्याचा केला गुरूंसाठी. पण मच्छिंद्रनाथ म्हणले, अरे बाबा रे, सोन्याचं काय करायचे? मला सर्व देव देवतांना भोजन घालावायचे होते. कैलासपती शंकर आणि सर्वांना घालायचे होते. बस त्यासाठी मी वीट आणली होती. मग म्हटले एवढेच ना, आणि मग सर्वांना जेवणास बोलावलं. अशा प्रकारचा मात्र परिभाग आणि अशा प्रकारचं मात्र गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ ह्या गुरु शिष्यांचं मात्र अफाट असं सामर्थ्य आणि अफाट अशा या साबरी विद्यांपासून त्यांनी अलौकिक असं कार्य करतात. जर बघितलं
तर गोरक्षनाथ मजल दर करत करत पुढे निघाले आणि बघितलं तर गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना अशा प्रकारचं मात्र गोरक्षनाथांचं आपण ऐकत आहोत दिव्य चरित्र आणि हा भाग मात्र इथेच थांबवत आहोत.